नमस्कार तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे भाविकांना आलेले विविध अनुभव रोज तुमच्यासमोर घेऊन येत असते जर का तुम्हाला हे अनुभव आवडत असतील तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा ज्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील आणि तुम्हाला तुमचे देखील काही अनुभव शेअर करायचे असतील तर ते तुम्ही मला कॉमेंटद्वारे फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर लिहून पाठवू शकता फेसबुक आणि इंस्टाग्रामची आय डी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया आज मी आपल्याला दादा यांचा अनुभव सांगणार आहे दादा म्हणतात मी व माझ्या ऑफिसमधील मा सहकारी मित्र हे सर्वच गजानन महाराजांचे भक्त आहेत एकदा सर्वांची खूप इच्छा झाली की सर्वांनी मिळून एकत्र शेगाव येथे महाराजांच्या दर्शन घेण्यासाठी जाऊ आमचं ऑफिस मुंबई येथील नरिमन हाऊस जवळ होते व आम्ही सर्व सहकारी कल्याण डोंबिवली व ठाणे येथे राहायला होतो परंतु ऑफिसमधून सर्वच सात आठ कर्मचाऱ्यांना एकाच वेळी सुट्टी मिळणे कठीण होते त्यामुळे आम्हाला खूप इच्छा असूनही योग काही जुळून येईना शेवटी एकदा दुपारी जेवणाची मधली सुट्टी झाली आम्ही सर्व सहकारी नेहमीप्रमाणे जेवणासाठी एकत्र बसलो व पुन्हा तोच विषय निघाला की शेगावला एकत्र जाण्याचा योग कधी जुळून येईल मग आम्ही सर्व सहकारी मित्रांनी जेवणाचा पहिला घास हातात घेतला व सर्वांनी ठरवले की आता महाराजांचे स्मरण करून प्रार्थना करू की आता आमचा पुढील एकत्रित जेवणाचा योग शेगाव घडून दे तो दिवस होता सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ मग आम्ही सर्व मित्र त्या दिवशी काम करून ऑफिस सुटल्यावर घरी पोहोचतो न पोहोचतो तेवढ्यात आम्हाला बातम्या ऐकायला मिळू लागल्या की मुंबई येथे अतिरेक्यांनी खूप भयंकर हल्ला केला आम्ही सर्व ऑफिसमधील कर्मचाऱ्यांना कळवण्यात आले की पुढील सूचना मिळेपर्यंत कोणीही ऑफिसला येऊ नये मग आम्ही सर्व मित्रांनी आमच्या गाडीने दुसऱ्या दिवशी पहाटे कल्याण येथून शेगाव येथे महाराजांच्या दर्शनासाठी जायचे योजना आखली आणि आम्ही ठरल्याप्रमाणे शेगाव येथे दर्शनासाठी गेलो त्या ठिकाणी महाराजांना प्रार्थना केली की तुम्ही आमची इच्छा पूर्ण केली परंतु मुंबईवर जे संकटाचे सावट आहे ते लवकर दूर करावे व आम्ही शेगाव येथे मुक्काम करून दोन दिवसांनी परत घरी येण्यासाठी निघालो तेव्हा आम्हाला बातमी कळाली की मुंबई हल्ल्यातील सर्व दहशतवादी यांना संपवण्यात आले आहे आणि आता मुंबई पूर्णपणे सुरक्षित आहे ती बातमी ऐकून आम्हाला खूप बरे वाटले व आम्ही महाराजांचे खूप खूप धन्यवाद मानले व त्यांना प्रार्थना केली की तुझा आशीर्वाद सर्व लेकरांवर कायम राहू दे जय गजानन श्री गजानन गण गण गन, गणार्थ गन, बोते दादा तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही तुमचा अनुभव आमच्याबरोबर शेअर केला आणि तुम्हा सगळ्यांना दादांचा हा अनुभव कसा वाटला ते कॉमेंटद्वारे नक्की कळवा श्री गुरुदेव दत्त श्री गुरु गजानन माऊली नमहा ಗಣಗಣ गण ಬೋತೆ. गणा, गणा